आपण बघत आहात अंजनगाव सूर्जी न्यूज। अंजनगाव सूर्जीच्या ताज्या बातम्या बघण्यासाठी पाहत रहा तुमच्या शहराचे चॅनल अंजनगाव सूर्जी न्यूज। अंजनगाव सूर्जी तालुक्यात होत असलेल्या सततच्या पावसाने तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकरी चिंतेत असून झाडावर असलेला संत्रा फळाला गळती लागल्याने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने आमदार बळवंत वानखडे यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांनी तहसीलदार अंजनगाव सूर्जी यांना सरसकट मदत जाहीर करण्यासाठी निवेदन दिले। पंचनामे हा विषय राहिलाच नाही पाहिजे, आता पंचनाम्याचा विषय असते भाऊ। पंचनामे आम्ही दाखवू काय, संत राधा ठेवलेले सरसकट मदत जाहीर होती, तशी सततच्या पावसाची सरसकट मदत जाहीर होती पाहिजे। सततच्या पावसामध्ये तालुक्यात मोठ्या प्रमाणात संत्रा उत्पादक शेतकरी असून गेल्या 2 वर्षांपासून शेतकऱ्यांना संत्रा या फळ पिकापासून नुकसानच होत आहे। अतिवृष्टीमुळे संत्रा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतात संत्रा फळाची मोठ्या प्रमाणात गळती झाली, त्यामुळे शेतकऱ्यांनी सडलेला संत्रा शेताबाहेर फेकला। तसेच संत्रा व्यापारी यांनी घेतलेला संत्रा मोठ्या प्रमाणात सडला म्हणून व्यापाऱ्यांनी सडलेला संत्रा हा रस्त्यावरही फेकला आहे। 2 वर्षे कोरोनाने संत्रा या फळाला भाव मिळाला नाही, कमी भावाने शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना संत्रा फळ विकावे लागले। आता कोरोनाचा काळ संपला असतानाही चांगला भाव मिळेल या आशेवर आंबिया बहारावर शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने मेहनत घेऊन तयार केला, परंतु जुलै महिन्यापासून होत असलेल्या सततच्या पावसाने झाडावरील संत्रा फळ गळत आहे। आता तर संत्राच्या झाडावर मोजल्या जाईल एवढेच फळे शिल्लक असल्याने तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी शासनाला सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे।